कोरोना काळामध्ये अधिकृत ई शिवाय प्रवास करणे बंधनकारक असताना विनापरवाना कारमधून प्रवास करणाऱ्या पुणेकराने नगरच्या डीएसपी चौकात दंड भरण्यावरून डीवाय पींशी हुज्जत घातली गुरुवारी दिनांक वीस मे रोजी सायंकाळी ही घटना नगरच्या एसपी चौकामध्ये घडली या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे गजानन निवृत्ती पडघण प्रगत गजानन पडघन दोघेही खडकी पुणे येथील असून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख यांनी फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केलाय कोविड संसर्ग रोखण्यासाठी नगरचे जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध जारी केलेत डीएसपी चौकात नाकाबंदी करून नगर पोलीस गाड्यांची तपासणी करत असताना औरंगाबादकडून आलेल्या एम एच चौदा ई एच पन्नास बेचाळीस या कारला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले असता त्यांच्याकडे पास नसल्याचे निदर्शनास आले एकाच कुटुंबातील पाच जण विना परवाना प्रवास करत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना तडजोड दंड भरण्यास सांगितले मात्र तडजोड दंड भरण्यास नकार देत पडघण हे डीवाय एस पीकडे गेले व मी दंड भरणारच नाही वाटेल तर आमची गाडी घेऊन जा तुम्ही दंड कसा काय करता मी देखील पुण्यात अधिकारी आहे असे सांगत पुण्याच्या कलेक्टरांना फोन करतो असे सांगत डी वाय एस पीशीही उज्जत घातली मोठमोठ्याने आरडाओरडा करणं सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पडघन यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज अहमदनगर आवाज जन मनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा